तर काल काय आपण आपल्या कहाणीचा भाग सोडला नव्हता, आज आपण आपल्या कहाणीचा पाचवा भाग सोडणार आहे। तर आपली कहाणी कुठपर्यंत आलती, योगी पुण्याला जायची होती तिथपर्यंत। त्याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं, आम्ही गावात घेतलं होतं उक्त 50-50 रुपये वाटून यायलासाठी। आम्ही लय गावताला गावात काढायसाठी लय मेहनत घेतली, पण त्याच्या साप शिरल्यामुळं आम्ही ती सोडून दिलं। आम्हाला पॅन्टीच नग अशा जीनच्या म्हणून आम्ही सोडून दिलं ती गावात काढायचं। आणि मग आता आमचं आत्याचं पोरग, त्याची सून आणि त्याची एक मुलगी, ती पुण्याला राहत होती। आणि ती ड्रायव्हर होता ना त्या गाडीवर, म्हणजे ती मॅडमच्या गाडीवर तो कामाला राह होता तिथं। त्या मॅडमला एक पुरगी लागत होती कामाला, मग त्याने आमच्या योगीला न्यायचा विचार, म्हणजे योगीला लावचाल का म्हणून आमच्या आईला आणि वडिलाला विचारलं। तर आईन वडील म्हणली जा घेऊन तिला कामाला तिथं। आणि मग योगीला तिकडं कामाला लावायचा निर्णय झाला आईचा बापाचा, पुण्याला योगीला कामाला लावायची म्हणून। आणि मग ती मॅडमचं घर चांगलं होतं की चांगली मॅडम आहे असं तसं झालं, त्यांचं बोलणं झालं असेल फोनवर। मग आमच्या आत्याचं पोरग, त्याची बायको आणि त्याची पोरगी, म्हणजे अशी तिघंजणं आदल्या दिवशीच पुण्यावरून घरी आली आमच्या तिकडं योगीला न्यायसाठी। आता योगीला उद्या दुसऱ्या दिवशी जायचं होतं, मग योगी पिशवी मागायला लागली माझी, आणि ती पिशवी मी शाळेत नेत होती पिशवी म्हणल्या, मग मला शाळेला पिशवीच नाही, बाजारची पिशवी मोठी तसली। आणि योगी कपडे भरायला पिशवी मागायची, आणि मी पिशवी काय तिला देईना, आणि ती पिशवी वाढायची आणि म्हणायची मी नेणार आहे कपडे भरून ह्याच्यात, आणि मी काय तिला पिशवी देत नव्हती। अशी करून आमच्या दोघीची एवढी भांडणं लागली। ती माझी केसं वाढायची, मी तिची केसं वाढायची, ती मला बुचकार घ्यायची, मी तिला बुचकार घ्यायची, असं करून मी योगीला जी बुचकार घेतलं ती माझ्या नाकात आहे ना योगीचं चमडंच आलं होतं निघून हाताचं एवढं ती। आणि योगी रडायला लागल्यावर मग लय रडायला लागली योगी। आणि दुसऱ्या दिवशी तर योगी पुण्याला जायची होती। मग योगी दिली पिशवी, मी फिकून दिली, म्हणलं धर तुला न्यायची तर न्या जा, मी हातात नेन पुस्तक। आणि तिचं रक्त बंबूळ झालेला हात। आणि मग तिने काय केलं, घेतली पिशवी आणि त्याच्यात तिची कपडे भरली। कपडे तरी अशी लोकांनी दिलेलीच होती, मग दोन ड्रेस नेला असतील तिने। आणि मग कपडे भरली, मग दुसऱ्या दिवशी ती आत्याचं पोरग परत त्याची बायको ही पुण्याला निघाल्या, मग त्यांच्या बरं पुण्याला गेली कामाला गेल्यावर मग तिला तिकडं बांगल्यात राहायला भेटायला लागलं। धुणं भांडी असं करावं लागायचं, पण जेवण ही भेटायचं तिथं बंगल्यात राहायला। बंगला होता तिथं त्या मॅडमचा, ती मॅडम पण लय जीव लावायची योगीला। ते योगी गेल्यावर मग त्या मॅडमनी तिला कपडे दिली, म्हणजे अशी त्यांची कपडे राहिलेली असं होती ना, ती योगीला दिली घालायला। मग योगी लय खुश झाली कपडे ती भेटतात म्हणल्यावर। मग त्या मॅडमने तिथं गेल्यावर, योगी गेल्याच्या नंतर तिने एक पोरग आणलं होतं दत्तक, मग त्याला सांभाळायची योगी आणि तिच्या घरचं सगळं काम करायची। असं करत करत मग योगी महिन्यात 5-6 महिन्यांनी आहे ना घरी यायची पैसे घेऊन, म्हणजे ती मॅडम पगार पाणी दिला ना, म्हणजे अशी महिन्याला येत नव्हती, 2-3 महिने असं 2-4 महिने झालं ना की मग ती मॅडम तिचं काय पैसे पगार पाणी द्यायची। आणि अशी कपडे चोपडे अशी जुनी पाणी त्यांच्यातली जी होती ना त्या सरांची, म्हणजे साहेब त्या मॅडमचा नवरा, त्याची कपडे परत तिची कपडे अशी जुनी पाणी कपडे ही द्यायची। आणि मग योगी ती कपडे हे घेऊन परत ती पगार झालेली पैसे ही घेऊन इकडे यायची घरी आणि आम्हाला द्यायची, म्हणजे कपडे ही द्यायची। मग आमचं वडील पण ती त्या मालकाची दिलेली कपडे ही घालायचं। आणि ती पोर दत्तक होती ना, तिला एक मुलगी पण होती पहिली, पण ती दत्तक घेतलेलं पोरग त्याची कपडे, मग त्या माझा भाऊ होता बारका त्याला ती कपडे बसायची, अशी कपडे दिलेली मग ती घालायचो आम्ही। आणि मी पण लय खुश व्हायची योगी आल्यावर, योगी कपडे, पण योगीला आहे ना तिथं करमत नव्हतं काय नव्हतं, तरी योगी राहायची तिथं, तिला आठवण यायची ना इकडची घरच्यांची त्या बारक्या भावाची यायची, तरी राहायची ती, पण तिथं चांगलं होतं, ती मॅडम आहे ना सगळं तिला पुरवायची, म्हणजे सगळं घ्यायची तिथं,
टीव्ही ही बघाय सगळं तिला भेटायचं। मग त्याच्यावर 2-3 महिन्यांनी चांगलं योग्य वर्ष 2 वर्ष झालं तिथं कामाला गेल्या। मग अशी 6 महिन्याला 7 महिन्याला अशी पैसे ही घेऊन यायची। मग आमचं जरा चांगलं झालं म्हणजे योग्य पैसे घेऊन यायची ना, मग त्याच्यामुळं खायचं पियाचं असं चालू झालं, चांगलं झालं। आणि कपडे पण भेटायचे त्यांची घालायला, कपडे ही पण असं तारांबळ नव्हती कपड्याची ही रात। आणि मग त्याच्या वर्षा 2 वर्षांनी मग आमच्या आत्याच्या पोराने विचारलं की मला पण तिची मॅडमची मैत्रीण होती ना तिथं मला लावा कामाला म्हणून। तर आता योगीचं तिथं चांगलं सुरळकीत चाललेलं कामाला होती आणि पैसेही पण यायचं घरी, कपडेही यायची। मग आईबाप मला पण लावायला तयार झाली। मग मी पण शाळा सोडली होती चांगली, 6वी 7वीतनं सोडून दिलती मी, 6वीतनं तर निम्यातनंच दिलती सोडून, पण 7वीला तर काय मी गेलीच नव्हती म्हणजे निम्या 2-3 महिने गेली असेल परत गेलीच नाही शाळेत। मग आता घरी तरी तिथं बसून काय करायचं, मग इकडं कामाला जायची पण मला कामच होत नव्हतं, इतकी आशक्त होती मी। म्हणजे आशक्त झालती, जेवण ही टायमावर नव्हतं, काय नव्हतं, त्याच्यामुळं एवढी आशक्त झालती ना, मला असं चालायचं म्हणलं ना तरी हातपाळ गळटायचं माझं। आणि कामाला जर गेला असं पोर योगी तिकडं पुण्याला होती, तेव्हा मी अशी कुणावर कामाला गेली ना की मला कामालाच लावत नव्हतं कोण। आणि मी काम केलं ना, एखादी वसारी खुरापली कुठं काय केलं, एखादी वस म्हणजे खुरापलं कुठं काय झालं ना, म्हणजे अशी मी महाग राहायची ना, मला कणाकणा काम करायला जमत नव्हतं, मग मला पगारच देत नव्हतं कोणी। आणि मग कशाचं मला कामच होत नव्हतं, असं घडी हितनं आणि हितवर असं घडीभर 2-4 पाऊल चालायचं म्हणलं तरी माझा हातपाय गळटायचं, म्हणजे एवढी आशक्त झाली होती। खाण्यापिण्या वाचून बी तेवढंच, माझ्या अंगात रक्त तर राहिलंच नव्हतं कसलं। आणि मग योगी पुण्याला कामाला गेल्यावर तिचं चांगलं होतं तिकडं, तिचं सगळं म्हणजे खाणं पिणं तिला भेटायचं ना, आणि हितल्या परिस्थितीमुळं माझं जरा अवघड होतं। आणि मग त्या आत्याच्या पोराने विचारलं पूनमला पण लावचाल का कामाला त्या मॅडमच्या बहिणीच्या तिथं, तर मग ती आईन वडील म्हणलं जा घेऊन तिला पण, म्हणजे चांगलं योगी कामाला होती, चांगली ती पण माणसं होती, चांगली मॅडम होती ती, पैसे पाणी द्यायची त्यांची, जुनी पाणी कपडे बी द्यायची। मग त्यांना वाटलं हिजं बी म्हणजे हिला लावल्यावर असं देईल देतील तिकडं बी, पण ती पंजाबची मॅडम होती, म्हणजे पंजाबी त्यांचा समाज होता। आणि ती योगीपासून लय लांब, आणि हिंदीच ही योगीला पण तिथं योगीची मॅडम पण हिंदीच बोलायची आणि ती मॅडम पण हिंदी बोलायची, आणि ती एकटंच तिथं राहायचं आणि ती आणि त्या भावाला सांभाळायची। मला सवय लागलेली, मला त्या भावाशिवाय करमतच नव्हतं। मी 4 दिवस तिथं रडायची, 4 दिवस होते ना तिथं मला नेहल्यावर, 4 दिवस मी रडत होती। मला घरी जायचं आहे, माझ्या भावाची आठवण येती, आणि त्या मॅडमला माझी एवढी मराठी समजतच नव्हती। मग ती मी रडायची म्हणून तिनं ती आमच्या आत्याच्या पोराला फोन केला की ही सारखी रडती, हिला घेऊन जा म्हणून। मग आमच्या आत्याचं पोरगं आलं आणि त्यांनी लय मला बडबड केली की गावाकडं जाऊन तुला उपाशी मारायचं आहे का असं तसं। मी म्हणायची मला उपाशी मराय मी उपाशी मरण, पण मला माझ्या आईकडं बापाकडं नेऊन घालवा, म्हणजे माझ्या भाऊ आहे तिथं आणि मला करमत नव्हतं तिथं। म्हणलं मी उपाशी राहीन, पण मला इथं पुण्यात नको, तिथं त्या मॅडमचा बी लय मोठा बंगला नेईन, काम बी लय राहायचं तिथं, काम करावं लागायचं तेवढंच, तिचं त्या खिडक्या साफ करायच्या, त्यांचं बाथरूम त्यांचं बेड तीन साफ करता करता दिवसभर नाकात नळ यायचं। आणि त्यात मी आशक्त होती तेवढीच, मला असं काम करायला लागलं की असं हातपाय गाठायचं माझं, तरी तसंच मी 4-5 म्हणजे 7-8 दिवस केलं असेल तिथं काम, बळजबरीनं केलं, मला असं होत नव्हतं। आणि आईबापाच्या इथं असल्यावर तरी मग सांगता येतं, पण तिथं कुणाला सांगायचं अशी गंमत। मग मी रडून मग रडायला लागल्यावर ते मॅडमने फोन केला त्या आत्याच्या पोराला, मग त्यांनी नेऊन सोडलं मला घरी माझ्या आईबापाकडं। नेऊन सोडल्यावर मग मला तिकडं रानात कामाला जावं लागायचं, योगी पुण्याला होती त्याच्यामुळं योगीला नव्हतं टेन्शन, आणि ती मॅडम पण चांगली होती, ती समजून घेणारी होती मॅडम, म्हणजे योगीला असं काम जर राहिलं ना त्या पोराला सांभाळावं लागायचं, योगीला ती कुठं बी अशी फिरायला ह्याला घेऊन जायची, म्हणजे ती मुलगा संग सांभाळायला। आणि मग इकडं मला मग रानात कामाला जावं लागायचं, योगी पुण्याला असल्यामुळं मग मला रानात कामाला जावं लागल्यावर मला काही कामच होत नव्हतं रानात।
रानात काम होत नसल्यामुळं मला कोणी कामाला बी लावत नव्हतं. कामाला गेली की मला पगारच देत नव्हती. मग कामच होत नव्हतं मला. माघारी लावायची घरी, मग मला लय रडायला यायचं. एकटीला माघारी मग यायचं म्हणल्यावर भेव वाटायचं तिथनं. आणि मग मी येतच नव्हती. मी दिवसभर तिथंच बसून राहायची झाडाखाली त्यांच्या इथं. म्हणजे मी म्हणायची घ्यावं मला, मी करती काम घ्यावं. रडायची म्हणायची घ्यावं मला, मी करीन काम. आणि मग ती त्या दिवशी लावून बघायची. मग मला नव्हतं जमत असं पळायला असं कणाकणा काम करता.